ह्या बघा दुसऱ्या मधलं खाली बघू म्हणजे फाटली. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या कोकणातलो आकाश होणे. तर मंडळी, आज काहीतरी ना आपल्या चॅनलवर नवीन असताना, नवीन म्हणजे मी नवीन ठिकाणी जाते म्हणजे खय तर कुणकेरी. तर आहे ना मोठं हुडोत्सव असता म्हणजे सावंतवाडीच्या थईला. ह्या बघा माझ्यासमोरच नाही, बघा ही मोठी दिसता ना, तर हुडो असतं म्हणजे होळी असतं ती. तर माका जास्त काहीचा माहिती नाही, मी ह्याच्या ग्रामस्थांका वगैरे सगळ्यांका घेऊन विचारतलंय. आणि मेन म्हणजे आपल्यासोबत ना कोण आता तुमका दाखवतोय, बघा जो तुमका जगप्रसिद्ध सुयोग वालवलकर, ह्याचा पण युट्यूब जर्नी विथ सुयोग, ह्याचा पण युट्यूब चॅनल हा, ह्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि माका पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब, तुमचा साथ राहू दे. आणि आता माहिती घेऊया, पोचलो तर सगळा बघूया. माका काय माहिती नाही, ह्याचा सगळा विचारूया आणि तुमका सांगतोय. मंडळी पोचलो, बघा ह्याच्यात मेन हायलाईट म्हणजे बघा हे हुडो किती उंच आहे बघा. मंडळी आपण आतमध्ये येलो, बघूया आता काय काय. आता बघा गर्दी बघा किती आहे, ती 4 वाजलेले आता. माहिती घेऊया. आशिष दादा माका जरा वाईट सांग की ह्याच्याबद्दल म्हणजे काय आहे, कशासाठी गर्दी एवढी, आणि पूर्ण सिंधुदुर्गात बघू गेलं तर हवेच माका तरी गर्दी खूप वाटतं, तर काय आहे विशेष? विशेष असतो म्हणजे शिमगोत्सवात सगळीकडे कार्यक्रमच असतात, पण आपण उंच होळी वगैरे बघतो सगळीकडे की होळी जास्तीत जास्त उंच बघतो. पण इकडे जो होडो असा ना, लाकडी खांब सागवणी, जे आपल्या महाराष्ट्रात दोनच असतात, एक म्हणजे पंढरपूर आणि एक म्हणजे कुणकेरी सिंधुदुर्ग, असे दोघे जण दोनच असतात. तर दैवी शक्तीच्या जोरावर म्हणजे आपण म्हणतो की देवांच्या अंगात येतात, माणसाच्या अंगात येतात देवाची वारी वगैरे, तर ती वारी अंगात दिल्यावर त्या शक्तीच्या जोरावर माणूस कुठल्या धैर्य म्हणजे कुठली एक लेवल गाठू शकतात, याचा अनुभव असं बघूक मिळतं. आणि ती एक अनुभव घेऊसाठी या ठिकाणी सगळे लोक येतात, म्हणजे 100 फुटापेक्षा उंच उड्यावर विदाउट सपोर्ट, कोणताही सेफ्टीचा इन्स्ट्रुमेंट न यूज करता चढणं, ही म्हणजे गोष्ट नाही. आपण एक 10 फूट किंवा 12 फूट माळ्यावर चढलं दुसऱ्या मधलं खाली बघू म्हणजे फाटली, हा ते म्हणजे पाय आपले लटपटतात. मग दैवी तरंग जे अंगात येतं त्याच्या शक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती 100 फूट उंच उड्यावर चढतात. आणि त्याच्यानंतर या देवस्थानाचे पण भरपूर, आता मगाशी म्हणजे एका काकांनी माका माहिती सांगितलं की परब गावडे असे हे काय देवस्थानाचे मानकरी असतात आणि ते ह्यावरती चढतात कामाना त्याच्यावर. ते परवांचे 2 वर्ष असतात आणि गावडे असा काहीतरी असा, एक्झॅक्ट माहिती नाही, विचारले आता मी. आणि उडस म्हणजे 3 गावांचं एकत्र असा, आंबेगाव, कोलगाव आणि कुणकेरी. तर कुलकेरीची भावई देवी आणि त्यांचे 2 भाव म्हणजे आंबेगावचं क्षेत्रापाल आणि कोलगावचं कलेश्वर, तर या 3 भावंडांची भेट ही या दिवशी होत, एकाच दिवशी या दिवशी आणि या एका दिवसासाठी ती भेट होता. त्याच्यामुळे हा पूर्ण रोंबाट त्या 3 गावांनी फिरतात, प्रत्येक गावात वाढीत असे ते म्हणजे बघ देवाची वाटे असतात, देव कधी आपल्या रेग्युलरच्या रस्त्याने जायत नाही, त्यांच्या पूर्वीचे ते गावराठीचे वाटे असतात, त्या वाटेत पूर्ण येतात देव. असे देव येऊन 3 देव ज्यावेळी आता भावई मंदिरात गेले, पहिल्यांदा आता भावई देवीचा जो मूळ देवस्थान आहे मंदिर वेगळा हा, त्याच्यानंतर इकडे एक देवस्थान म्हणजे घर आहे भावई देवीचा, थैसर ना रोंबाट सुटतात, तिकडून रोंबाट सुटून मग त्या आंबेगावमध्ये गेला, तिकडे क्षेत्रफळाची भेट झाली, क्षेत्रफळाची भेट झाल्यानंतर मग परत का इकडे येईला खय भवानी भावई देवीच्या मूळ स्थानाकडे, तिकडून मग नंतर कुणकिरीच्या उड्याकडे गेला, उड्याक एक फेरी मारून परत आता भावई मंदिर तिकडे गेला, तिकडे जाऊन आता कोलगावचं कलेश्वर भेटणार. आणि मग कोलगावचं कलेश्वरांची पालखी पूर्ण घेऊन हे 3 रोंबाटा 3 गावांची रोंबाटा परत उड्याक आणि वाघाचे शिकार होता, म्हणजे जे मगाशी बघितलं ना घोड्याच्या रोंबाटासोबत जे घोड्याचे वेषधारी धारण करून जी व्यक्ती होती, त्याच्यानंतर एक 4 घोडे होते, मग ते इकडे घोडे नाचतात, त्याच्यानंतर वाघाची शिकार असा एक कार्यक्रम असता, लुटुपुटाचे शिकार असा काहीतरी बोलतात, आणि मग ते झाल्यानंतर मग अंगात वारं येतात देवाचे तरंग, ते मग उड्यावर चढतात आणि मग नंतर ते चढल्यानंतर इथून खालून वर जे लोक असतात इकडून दगड फेकतात. ए
तर मंडळी बघा, देवाचं दगड उचलल्याने त्याच्या घोड्याभोवती फेरे मारून नंतर परत होतो तरी ठेवतले. मंडळी हे बघा, रोंबाड होताला हे बघा, भाविकांची गर्दी बघा किती वाढली आहे. सण खूप ना मोठो असा, म्हणजे खूप गर्दी असा एका टायमाक सगळा दाखवक जमात की नाही सांगू येत नाही. ही बघा किती गर्दी आहे, बघा सगळी गर्दी आ. तरी पण शक्य होईल तेवढा मी तुम्हाला दाखवचा प्रयत्न करतलय. बघा आता एवढी गर्दी मी जत्रेंका पण बघलोय नाही, अंगणेवाडी असता बघतो. होळींका एवढी गर्दी म्हणजे तुफान आहे. बघा आम्ही सगळे आशेन वाट बघतो. हे बघा, हे सगळे युट्यूबर आमचे वाट बघतात, कधी आमचे वाघोबा येतात आणि त्यांना मारतो आणि आमच्या ओढ्यावर हे सगळे माणसं चढतात. हे सगळे वाट बघतो. हे बघा, हे सगळे युट्यूबर होत मंडळी. हय येऊन ना खूप फायदा झालो, कारण की हय ना माका युट्यूबर जे भेटले ना त्यांच्याकडनं माका खूप माहिती मिळाली. हे ह्यांनी सगळ्यांनी माका ना माहिती भरपूर म्हणजे भरपूर दिलेली असा. असेच माका माहिती देत राहा, त्यांच्या सगळ्यांनी नंबर घेतलो. मंडळी या बघा, रोंबाट परत दिलेला असा. आता थोड्याच वेळात वाघाची शिकार करतले, बघूया. म्हणजे वाघांची शिकार करून चालू केलेला असा. हे बघा वाघाच्या पाठी लोक विका असेल. हे बघा खूप गर्दी असा आणि ह्या सगळ्या धुरळ्यामुळे काय दिसत नाही, थोडा बारीक सारीक दिसतो का म्हणून तो दाखवत आहे. बघा म्हणजे ही बघा, घोड्यावर चढायची आता प्रथा चालू झालेली असा. असे तीन माणसं वर चढतले प्रत्येक गावाचे आणि नंतर खालून लोक दगड मारतले आणि ज्याच्यावर दगड बसात तो खाली येतलो, अशी आहे प्रथा असा. हे आपण बघूया, दाखव. Thank you.
विनंती आहे. गावपंच किंवा देवस्थान प्रमुख यांनी सांगितल्यानंतर दगड उचलायचे आहेत आणि ठराविक भागाच्या मधूनच मारायचे आहेत. ते प्रत्येकाने या देवालयाचे पावित्र्य मंडळी ह्या बघा खालून भाविकांनी दगड मारून सुरुवात केलेली असा. तर मंडळी आपलो ना हुडोत्सव संपन्न झालेलो असा. किती जण आता म्हणजे कसा माहिता वरती गेल्यावर ना धोंडो मारल्यावर त्यांच्या बसलो की ते खाली उतरतात. हे बघा आता हे बघा हे तुमका दिसता हे बघा हे आता खाली उतरतात. यांच्या आता धोंडो बसलो म्हणून आता खाली उतरतात. ते बघा अजून एक वर असत ते आता हळूहळू खाली उतरतात. यांच्या धोंडो बसलो काय. चले बाय बाय.